मित्रांनो, मोरगाव मध्ये आलेलो आहे. आता पेट्रोल भरायला थांबलेलो आहे. काय तिकडे पेट्रोल भरायला गाडी आली. पेट्रोल भरायला चाललंय. आता पेट्रोल हे फुल केलेलं आहे. आता इथनं सिद्धटेकला जायचं आहे. सिद्धटेक इथनं अराऊंड 55 ते 56 किलोमीटर आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, खूप सुंदर असा रोड बनवलेला आहे. आता अष्टविनायकाला आम्ही आता मोरगावहून सिद्धटेकला चाललोय. सिद्धटेक 10 किलोमीटर आहे. आता दौंडच्या पुढे आलेलो आहे आम्ही. पण रोड एकदम मस्त आहे. भारी वाटते गाडी चालवायला इथं. चला जाऊया. आता सिद्धटेकवर गेल्यावर पाहूया कसं आहे तिथं. मित्रांनो, आपण आता सिद्धटेकला पोहोचलेलो आहे. कम्प्लीट आपले जवळपास आता 60 किलोमीटर मोरगाव ते सिद्धटेक हे अंतर आहे. व आमच्या घरापासून मोरगाव हे 20 किलोमीटर होते. असे 80 किलोमीटर रनिंग झालेले आहे सिद्धटेकला येतोपर्यंत. तर इथनं लेफ्ट टर्न घेतला की सिद्धटेकचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता या डोंगराला, म्हणजे गावाला फिरूनच जायचं आहे. तर चला जाऊया. हे पण खूप सुंदर असं मंदिर आहे. हे एकच मंदिर आहे जे नगरमध्ये आहे, नगर जिल्ह्यामध्ये आहेत. बाकीचे सर्व मंदिरे 2 रायगडमध्ये आहेत व बाकीचे सर्व पुण्यामध्ये आहेत. तर चला जाऊया. आता तुम्ही पाहू शकता इथं खूप सुंदर असं पाणी पण आहे. इथं बोटिंगची पण सुविधा आहे. आता बंद आहे सध्या. आम्ही खूप सकाळी आलेलो आहे. अराऊंड आम्ही 8:30 दरम्यान आम्ही आता पोचलेलो आहे सिद्धटेकला. चला, खूप लवकर निघलो होतो. 7 वाजता मोरगावमध्ये होतो. 8:30 सिद्धटेकमध्ये आहे. रोड खूप अतिशय सुंदर आहे, त्यामुळे खूप लवकर आलो. तुम्ही पाहू शकता इथं पार्किंगला गाडी लागलेली आहेत. तर पुढं जाऊन आपण पार्क करूया गाडी. व इथनं आत मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता इथं कमान दिसत आहे. मित्रांनो, पोचलोय आता सिद्धटेकला. तर तुम्हाला दाखवतो मंदिर. मित्रांनो, हे सिद्धटेकच्या मंदिराचे हे मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून तुम्ही पाहू शकता हे जे आपल्याला शिखर दिसत आहे तिथं मेन मंदिर आहे. चला जाऊया. अतिशय सुंदर असा परिसर आहे मंदिराच्या भोवतीचा. आणि हा गणपती हा अष्टविनायक गणपतीमधील दुसरा गणपती आहे. म्हणजे सिरियल वाईज पण हा दुसरा गणपती आहे. तसं जर अष्टविनायक यात्रा करायची म्हणली तर सिक्वेन्स वाईज जायचं म्हणलं तर 3 दिवस लागतात. आपण 2 दिवसातच करणार आहे आपल्या सिक्वेन्सनुसार. मित्रांनो, आता सिद्धटेक मंदिराच्या तिथं पोहोचलेलो आहे. दुसरा गणपती लवकर पोहोचलो आम्ही. 8:30 वाजल्यात. 7:30 निघालो होतो मोरगावमध्ये. 1 तासात पोहोचलोय. तर थंडी आहे अजून भरपूर. गर्दी नाही आहे इथं. मित्रांनो, खूप लवकर आलोय आणि आम्ही ऑड डे दिवशी ट्रिप केली आहे प्लॅन. त्यामुळे इथं गर्दी आम्हाला कुठेच भेटली नाही. आता 2 गणपतीला गेलोय. मी पाहतोय इथं छोटे मोठे स्टॉल आहेत. आणि तर आपण मिनी मंदिराच्या गेटमधनं एंट्रन्स करत आहे. आता असं ऊन वरती पायऱ्या चढून जावं लागतं. चिंचवड देवस्थान. तर इकडं चप्पल स्टँड आहे. इथं आपण चप्पल काढू शकतो व जाऊ शकतो. तर चला जाऊया मंदिरात. मित्रांनो, मंदिराच्या आत आलं तर मंदिराच्या आतमध्ये पण तुम्हाला काही पदार्थ घ्यायसाठी दुकानं आहेत. व इथं दिवशी खूप मोठी रांग लागते इथं मंदिरात. तुम्ही पाहू शकता आपण एंट्रन्स. आता मामा आणि आबा हे पण आले आहेत. मी अगोदरच आलो होतो आत. चला जाऊया. इथं कॅमेरा फोटो काढण्यास मनाई आहे. तर बंद करूया आपण इथंच. मित्रांनो, आता इथं मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे मेन. तर इथं तुम्ही पाहू शकता इथं मंदिर पाहता येत आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण इथले पुजारी लोक व्हिडिओ काढण्यास मनाई करत आहे. तर चला जाऊया आपण बाहेर. तुम्ही पाहतायच इथं मंदिरच खूप सुंदर असं आत मंदिर आहे. व इथं पाहू शकताय तुम्ही बॅरिकेड रांगेसाठी दर्शन. मित्रांनो, आता सिद्धटेकचं दर्शन करून निघालेलं आहे. सिद्धटेकचं दर्शन पण खूप छान झालं. काय गर्दी नव्हती एवढं, लगेच झालं.
त्यामुळे आम्ही आमच्या शेड्यूलनुसार बरोबर चाललेलो आहे टायमिंगनुसार. तर आईने तिथं बोरं घेतली होती, तर बोरं खातोय आम्ही आता. आई कसली बोरं घेतली होती? ऍपल बोर. हा ऍपल बोर. आई लाजू नको. आपा सांगा कसली बोर. ऍपल बोर सांगितलं ना मामाने तुझ्या. मामा सांगा ऍपल बोर. मामा काय म्हणायचंय तुम्हाला? आपण किती वाजेपर्यंत जाऊ ओझरला आज? ओझरला 6 वाजेपर्यंत का? बर बर, चला पाहूया आपण. आता आता आपण आता इथनं थेऊरला जायचंय. थेऊर इथनं जवळपास 80 ते किती मामा? थेऊर इथनं 100 किलोमीटर आहे थेऊर. तर थेऊरला जाणार आहे आपण डायरेक्ट. आता चला जाऊया.